ते सांगलीमध्ये आम्ही ट्रेक चालू करण्यामध्ये 3 वर्ष आम्ही झालं काम करतो त्याच्यामध्ये। आता पण आमच्याबरोबर आणि तुम्ही अनेक ट्रेक केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तुमच्या सहकार्यामुळे। आजपर्यंत ठीक आहे मित्रांनो, आपण ज्ञानेश्वर खाडे यांच्यासोबत कळसुबाईचं आता शिखर सर करणार आहे, तर त्याविषयी मला थोडीफार माहिती आहे। त्यामध्ये कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, साधारण 1646 मीटर याची हाईट आहे, म्हणजे फुटामध्ये आपण जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर 5400 फूट इतकं हे उंच शिखर आहे। सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर याला म्हटलं जातं, सर्वात उंच। तर आमच्याबरोबर ज्ञानेश्वर आहेत, ते आता त्याविषयी थोडी माहिती सांगतील। आता मी ज्ञानेश्वर खाडे, ओके, राहणार नाशिक जिल्ह्यात, गाव बारी माझं। हे जे लोक करतात कळसुबाई शिखर, शिखर बारी नावाने गाजलेलं असते, पण खरी कळसुबाई शिखर हे इंदोर लागाची मुलगी होती। ती इंदोर गावातली शेणे नावाच्या या घराण्यात मुलगी राहत होती। ती इकडनं गेल्यानंतर आजपर्यंत तिचं नाव पुजलेलं नाही शेणे म्हणून आडनाव। अजूनही साईक शेणे नावाचे कुळ आहेत इंदोर या गावात। म्हणजे आज इतके दिवस झाले तरी पण त्यांचे वंशज आहेत। हा, ते परंपरा टिकून राहिलेले। ते बारी या गावातून पण माची हे पहिलं मंदिर लागतं, बरोबर, आणि इंदोर गावांना पण गेल्यानंतर माची हे पहिलं ठिकाण लागतं। आणि मग कळसुबाईची सुरुवात चढायला होती। जेव्हा कळसुबाई गेली ही इंदोर लागातून गेलेली, आणि तिकून फक्त जवळ शॉर्टकट पडल्यामुळं कळपारी हे नाव दिले गेलेले, नाही तर खरी कळसुबाई इंदोर या गावाची। आणि इंदोर गावाने सुधारणा करण्या मागे राहिला, छोटा गाव असल्यामुळं हे पारी गावातून सुधारणा होत होत गेली आणि पारी गावाचं नाव मोठा प्रसार करण्यात गेले। बरोबर बरोबर। कळसुबाई म्हणजे ही एक मुलगी होती, एक गुराखी होता, तो गाई चारायला जायचा। हा, गाई चारायला जायचा, त्याला ती मुलगी आवाज यायची, येऊ का येऊ का। तो घरी यायचा रोज, घरच्यांनी काही दिवस सांगितलंच नाही। जेव्हा तो आजारी पडला तेव्हा त्याने त्याच्या आई वडिलांनी सांगितले की मला वरती गेल्यानंतर कोणीतरी आवाज येतो, येऊ का, मी तुझ्यासोबत येऊ का। चेहरा दिसत नव्हता, फक्त आवाज येत होता। हा, आवाज येत होता। आणि मग घरचे बोलले का तू बिंदास जा का तिला म्हणा ये माझ्यासोबत। तो बोलला, ते दिशी ती मुलगी त्याच्यासोबत आली। तिने पण एक आठ टाकली का मी घरी येईन, धुना भांडा करणार नाही, ओईस भांडे कुंडे हे घासणार नाही आणि हे खरकटा टाकणार नाही। ती घरी आल्यानंतर काही दिवस उलटून गेले, ती मोठी गेली, मोठी होत गेली हळूहळू, घरचे सगळे विसरून गेले जे सांगितले तिने। आणि अशा वेळेशी एक दिवस असे पाहुणे आले आणि तिला सांगितले, चालते घरचे काही गाधुणा भांडा कर, भांड्या कुंड्याचे कचरा विचरा बाहेर घे, ती टाकले आणि तशीच ती निघाली, वरती निघून गेली। भाऊ आणायला गेला भांडूक देव म्हणून, तो ती त्याने त्याच्या शेंडीला धरला आणि उंच खडकावर जाऊन उभे केला। आजही ते पुतळ दगडाचे जसेचे जसेच त्याच्या जवळ गेले ना, ते दगड असे हलतत वाटतं आपल्या डॉक्टरवर पडते पडतं काय असं वाटतंय। अशी आख्या आहे कळसुबाईची। मग तिला मारलेलं आहे का ती तिथं मृत पावली, म्हणजे ज्यावेळी शेंडी धरून पकडलं तिला, त्याचा मृत्यू नाही, त्याने फक्त बसावली आणि ती कायमस्वरूप देवच अवस्था तिथं बसली, पाहून झाली ती। ठीक आहे ठीक, ज्याच्या त्याच्या रुपात होती अशी असताना जशी पहिली होती तशी ती पाहून होऊन गेली तिथे। कळसूच्या नावावरती कळसुबाई नाव पडलं। हा, आणि पायथ्याशी जे मंदिर आहे ते कुठं आहे? ते इडस समोर आहे। ते कोणत्या गावात आहे? ते इंदोर गावात पण आहे आणि बारी गावात पण आहे त्याच्या आख्यायिका दोन्ही पण। तर आम्ही बघितलं होतं की ज्याला वरती जाता येत नाही त्यांनी पायथ्याशी दर्शन घेऊन ऍक्च्युली समाधी गडावरतीच आहे। ओके, असं हे कळसुबाईचे शिखर। आणि सकाळचे साधारण 7 वाजले, क्लायमेट एकदम छान झालेलं आहे, डोंगरावरती धुकं दिसत आहे आणि तेवढ्या हाईटवरती आपल्याला जायचं। हे समोर दिसतंय ते हे गाव कोणतं? इंदोर। आणि हे लागून आहे खडके।
आणि ते पाणी आहे का तलाव आहे काय ती नदी डॅम बांधलेला आहे. बरेच असे मित्र आहेत की त्यांचा आज पहिला ट्रेक आहे आणि पहिला ट्रेकच कळसूबाई निवडलेला आहे. तर त्यांना आमच्या हिटलर मॅडम आले नुकतंच त्यांचं लग्न ठरलेलं आहे आणि एक क्लायंट मिळालेला आहे कायमस्वरूपी. तर सांगली ट्रेकरचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण सर आपल्यासोबत आहेत आणि ते थोडं कळसूबाईविषयी इतिहासातले जे आहे म्हणजे आपण व्हिडिओमध्ये आणि गुगलवरती सर्च करून जे बघितलेलं आहे खरं पुस्तक वाचून कुणाला काय नॉलेज नाही त्याविषयी जी माहिती आहे त्याचं चव्हाण सर देतील आपल्याला. इतिहासाच्या दृष्टीने जर बघितलं कळसूबाई हे शहर ते कळसू कोळी म्हणजे आदिवासीमध्ये कोळी माधव ही एक पोट जातात तर त्याच्यामध्ये कळसू कोळी या एक इथले स्थानिक सरंजाम सर होते. तर त्यांनी 12व्या शतकाच्या आसपास हे कळसूबाईचं मंदिर बांधलंय असा उल्लेख आढळतो. आणि ही जी आख्यायिका आहे की ती कळसूबाई ती कामाला घेतली ती आवाज दिला आणि ती तिला धुणं भांडी करायला लावलं त्यावेळी ती रुसून जाऊन तिथे बसली त्याविषयी तुम्ही काय म्हणाल. ज्या आहेत त्या लोककथा आहेत इतिहासामध्ये आपल्याकडं पारंपरिक जे काही ज्ञान सांगण्यासाठी त्या लोककथेचे आणि लोकगीतांचा आधार घेतला जायचा तर त्याच्यामध्ये कळसूबाई शिखराच्या संदर्भात दोन आख्यायिके आहे. तर त्यापैकी ही एक आहे की जे कळसू जी देवी होती तर ती पाटलाच्या घरी राहिली होती आणि ती गुन्हे बांधणी करायला लावले मग रुसून जाऊन बसली अशी एक आख्यायिका त्यातली. बरोबर इतिहासाची जोड त्याला काही नाही. ऐतिहासिक ऐतिहासिक पुराव्याच्या संदर्भात जर बघितलं तर त्याच्या कोणताही उल्लेख त्यामध्ये नाही मूळ जी वराठी शेवंती म्हणतो आपण ही दिसते ही आणि ही फक्त नगर जिल्ह्यात इथेच सापडते. तर सांगली ट्रेकरचे भावी अध्यक्ष प्रमोद बघू शकताय प्रमोद पाटील व्हिडिओ करायला येत म्हणून व्यवस्थित त्याला म्हणतात आणि ज्यावेळेला व्हिडिओ नसेल त्यावेळेला पाक धडपडत असते. तर मित्रांनो आमचे जे सांगली ट्रेकरचे संस्थापक अध्यक्ष आहेत चव्हाण सर त्यांचा चिरंजीव पुढे वेदांत नरसिंह चव्हाण तुझा कितवा ट्रेक आहे. माझा दुसरा ट्रेक आहे सांगली ट्रेकर्स बरोबर. सांगली ट्रेकर्स बरोबरचा दुसरा ट्रेक आहे बरोबर थांबत. तर कसं वाटत तुझं एज किती आता. 12 इयर्स. म्हणजे 12 वर्षाचा आहे मित्रांनो आणि 12 वर्षाचा असताना जे महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर आहे कळसूबाई तू 12 वर्षात चढतोय आमच्या पुढे पळतोय यावरून अवघड जर ट्रेक असेल तरी जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणताही ट्रेक सोप्या पद्धतीने करू शकतो. त्रास वाटतोय नाही बरं वाटतंय. असं तुला पहिला भीती वाटली होती का की आपण 5-5.5 हजार फूट कसं चढू शकतो असं काय सुरुवातीला भीती वाटली तरी चालताना आता काही त्रास वाटत. बघा 12 वर्षाचा मुलगा अशी अवघड ट्रेक करू शकत असते अतिशय एक मजेशीर गोष्ट म्हणजे आता जे ट्रेक होतात ते खरं वास्तविक इंदोर मधून बारीवरून होतात तर ऍक्च्युली नॅचरल जो ट्रेक आहे तो इंदोर वरून आहे बरोबर का. हा आणि आपण आता कुठल्या गावातून आलो इंदोर गावावरून. ठीक आहे इंदोर गावावरून जे आपण ट्रॅक कळसूबाईचा करतोय त्यामध्ये कोणतेही शिडी वगैरे येत नाही नॅचरली ज्या पद्धतीनं आपण सर्व ट्रेकर्स ट्रेक करत असतो त्या पद्धतीनं हा ट्रेक आहे. तरी पुढच्या वेळेला जर आपण हा ट्रेक अनुभवायचा असेल
आणि तेथील सर्व सोयी जर तुम्हाला करून घ्यायचे असतील तर हे ज्ञानेश्वर खाडे त्यांना नाना म्हणतो, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर एक 77-98-25-65-05 77-98-25-65-05 ज्ञानेश्वर खाडे। तुम्हाला नाईटची सोय हवी असेल, गाईड, जेवणाची, नाश्त्याची सर्व सोय यांच्यामार्फत होऊ शकते। त्यामुळे कृपया जर आपल्याला यायचं असेल तर या नंबरवरती जरूर कॉन्टॅक्ट करा। आमचे परम मित्र कुंदन आता रेस्ट घ्यायले, तब्येत जरा बिघडली त्यांची, आणि त्यांची भाची टोपी काढा। हां तिकडे यास। कितवा ट्रेक आहे? पहिला ट्रेक आहे कळसूब आहे, आणि तू मुलगा वेदांत, त्याचं वय 12 वर्ष, हिचं वर्ष, हिचं वय 20 वर्ष, 21। तर पहिला ट्रेक आणि त्याचा दुसरा ट्रेक कळसूब आहे। तर असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातील हा सगळ्यात अवघड ट्रेक आहे, सर्वोत्तम उंचीचा ट्रेक आहे। तरीही तुम्ही कसं काय निवडला? क्या मामा है तो पॉसिबल है, मामू है तो पॉसिबल है। ठीक आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय ना। तुम्ही बघताय कशा पद्धतीने हाईट आहे, आणि पाटीलाने आमचा एक चांगली ट्रेकर जवळ काल मोहाचं पान खाल्लंय, त्यामुळे ती काय ऐकणार नाहीत आम्हाला, एवढ्या वरती जाऊन बसलेलं आहे। आपल्याला त्या टॉपला जायचं आहे, साधारण 50% ट्रेक आम्ही कम्प्लीट केलं आहे, आणि आत्ता साधारण 10:45 मोहाची पान खाऊन खाऊन जी एनर्जी मिळाली होती ती संपलेली आहे, आणि दुसऱ्या ज्या पाण्याच्या अपेक्षेत पाटील थांबले जातो वरती। पाटील इकडे बघा, थांबलो इथं पाटला, पाटील मला बघते तर आम्ही विसरूचे पाटीलाच बघा। बघा अरे घेतले की कसं वाटतंय? छान छान दरगार। ही समोरची शिडी बघितल्यावर कशी वाटते? पायऱ्या बघितल्यावर एकदम मस्त वाटते ना, एकदम दरगार वाटते। कसं वाटतंय? ओके वाटते। नाना इथे आहे आप टॉपर। पहिलाच ट्रॅक केलेला आमचे सौरभ कोटावळे, विश्रांतीचा आणि वाऱ्याचा आनंद घेताना सर्वोच्च शिखरावर सर्वोच्च आनंद मिळतो त्या। साधारण आपण 5000 फुटावरती आलेलो आहे, आणि क्लायमेट बघू शकताय, ढगातून आम्ही फिरत आहे, आणि थोडं अंतर आहे। स्वरूप कसं वाटतंय? झकास, एकदम झकास। घरामध्ये तुम्हाला थोडं अंधुक दिसेल, परंतु हे जे क्लायमेट आहे ते अविस्मरणीय आहे। अशा क्लायमेटमध्ये जर तुम्ही असाल तर स्वर्गापेक्षाही दुसरा आनंद मोठा करतो नसेल। सांगली ट्रॅकरच्या मावळ्यांनी पायऱ्यावरून न जाता दगड्यातील सुळक्यातून मार्ग निवडला। ज्या पद्धतीने सांगली ट्रॅक्टरचे मावळे या दगडी सुळक्यातून गेले, त्याच पद्धतीनं आमच्या बरोबर आलेल्या मुलींनीही यातून येण्याचा मार्ग निवडला। त्यांच्या इच्छाशक्तीला सांगली ट्रॅक्टरचा सलाम। खूप खूप छान।
रविवार असल्यामुळे यामध्ये पर्यटकांची खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या गर्दीमध्येच कळसूबाईचं दर्शन घ्यावं लागलं। तर हे कळसूबाईचं मंदिर आहे, हे अशा पद्धतीनं तिला वेनील धरून बसवले, त्या पद्धतीनंच हे असं बसलेलं आहे ना। कडे येऊन दर्शन कळसूबाईचं घेऊन आपण जे निवासी काळूबाईचं मंदिर आहे ते पारी गावाकडे आहे, त्यासाठी आपण त्या मार्गे उतरण्यास सुरुवात केलेली आहे। 7 वर्ष ट्रेक कम्प्लीट करतोय हे दीदीचा 10 वर्ष गुड। निवासी मंदिराकडे पायरी मार्गाने खाली उतरून 5400 फुटाचा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा डोंगर उतरून मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो। तर आपण पायथ्याच्या कळसूबाई मंदिरापाशी आलेलो आहे आणि आमचे पाटील इथं आणि कौतुक साहेब इथं रेस्ट घ्यायला आले। ज्या ठिकाणी कळसूबाईचा निवास आहे ते हे निवासी कळसूबाईचं मंदिर। वारी गावामध्ये असणाऱ्या ओढ्यामध्ये पोहून आम्ही एन्जॉय करून सांगलीला निघालो। हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।